आता आयुर्वेदीय उपचार व पंचकर्मासाठी पुणे किंवा केरळला जायची गरज नाही, तर सर्व उपचार उपलब्ध आहेत आपल्या विटा शहरामध्येच. सुखकर्ता आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म योग आहार मार्गदर्शन केंद्र विटा येथे. आमची वैशिष्ट्य, गेल्या 7 वर्षापासून अखंड रुग्णसेवा, शुद्ध आयुर्वेदीय निदान, नाडी परीक्षण व उपचार, सुसज्ज पंचकर्म विभाग, शास्त्रोक्त पंचकर्म, आधुनिक यंत्राद्वारे, आजारानुसार आहार व योग मार्गदर्शन, वंध्यत्व, संधिवात, मनक्याच्या समस्या, त्वचा विकार इत्यादी सर्व आजारावर उपचार, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन संस्कार उपलब्ध, नियमित योग अभ्यास वर्ग. आता बातमी आहे पत्रकार क्षेत्रातून. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे दिलीप मोहिते यांची निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार संपन्न झालाय. विडा येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात खानापूर तालुका मराठी पत्रकार संघ व मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोहिते यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलराव बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये, मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शिवराज काटकर व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पत्रकारांनी पत्रकारितेबद्दलची खंत व्यक्त केली, तर मान्यवरांनी पत्रकारांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार हा उंदीर असून तो कसा आहे याचे स्पष्टीकरण शिवराज काटकर यांनी आपल्या भाषणातून करून दिले. तर विट्यात या कार्यक्रमावेळी पत्रकारांची एकजूट काय असते याचे दर्शनही सर्वांना झाले. पाहूयात हा कार्यक्रम व काय म्हणाले मान्यवर. आमच्या सर्व पत्रकार मित्रांची इच्छा झाली, या सर्व पत्रकारांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत काका, तसेच विटा शहरातील सर्व मान्यवर व्यक्ती, तसेच खानापूर, आटपाडी, बेडेगाव, पलूस या भागातून उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार, या सर्वांचं मी या खानापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दिलीपरावची निवड सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी झाली आणि आपल्यातले ज्येष्ठ पत्रकार बऱ्याच वर्षाचा या पत्रकार संघामध्ये त्यांना प्रदीर्घ अनुभव असलेला अशा दिलीपरावांना या ठिकाणी जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आणि आपल्याच एका सहकार्याला, आपल्याच एका ज्येष्ठ सहकार्याला या ठिकाणी काम करायची संधी मिळाली म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक करण्याचं, त्यांचा एक सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. तसं पाहिलं तर पत्रकारांच्या बाबतीमध्ये सातत्यानं बातमीचा शोध घेणं आणि जी बातमी आपण करतोय ती आपल्याकडं पहिल्यांदा येणं, ही जी काय आज अलीकडच्या काळामध्ये दिलीपराव स्पर्धा सुरू झालेली आहे, ती स्पर्धा पाहिली तर आपल्याला लक्षात येत की पूर्वी आपण आपल्या ऑफिसमध्ये बसलो तर आपल्याला सगळीकडून त्या बातम्या येत होत्या, पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला इतके सोर्स ठेवावे लागतात आणि मग कुठल्या ठिकाणी काय काय प्रक्रिया सुरू आहेत, कुणाच्या राजकीय हालचाली काय चालू आहेत या बाबतीमध्ये इतकं अलग राहायची वेळ आहे आता अलीकडच्या काळात. त्यामुळं या तुमच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुमच्यावर आज या जिल्ह्यातल्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली, हा तालुक्याचा सन्मान आहे, हा विटा शहराचा सन्मान आहे, हा सगळ्या परिसराचा सन्मान आहे आणि म्हणून दिलीपराव मी निश्चितपणानं तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो की तुमच्या हातून पत्रकारांचेही प्रश्न आणि समाजाच्या प्रश्नाबाबतीत तर आपण सातत्यानं लिहिता ते अधिक गतिमानतेनं तुम्ही त्यामध्ये तुमच्या हातून ती लेखणी व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो, तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर सगळी मंडळी आपण पत्रकार म्हणून काम करताय, तुमच्या वरच्या पत्रकारांच्या पुढे मी काही वेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं ते निश्चितपणानं माझ्याबद्दल माणसाची तर ती होत नाही, पण तुम्ही प्रेमानं बोलवलं आपल्याच एका सहकार्याचा या निमित्तानं जिल्ह्याच्या पदावर काम करण्याची संधी मिळते म्हणून आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी सगळी गोळा झालोय. पुन्हा एकदा इथं उपस्थित असलेल्या सगळ्या पत्रकारांना नव्या वर्षाच्या मकर संक्रांतीच्या
पत्रकार दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की दिलीपरावांच्या हातून समाजाची अधिक तत्परतेने सेवा घडो, त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. खरंतर पत्रकारांची अवस्था समाजात, पत्रकार म्हटलं की अनेक जण नाकं मोडतात. पत्रकारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे. पत्रकार बदनाम आहे. सगळ्या समाजाची दुखणी दुरुस्त करणारा, सगळ्या समाजाची दुखणी मांडणारा पत्रकार. पत्रकारांचे तोंडावर खूप चांगले बोलतो. मी खरं बोलणार आहे, बरं बोलणार नाही. पत्रकारांच्या तोंडावर खूप चांगलं बोलतात आणि माघारी काय बोलतात. पत्रकार विकतात, पत्रकार जाहिरातीसाठी असं करतात तसं करतात, पण याला जबाबदार कोण? कधी समाज चिंतन करणार का? आज या पत्रकारांच्या अवस्थेला जबाबदार कोण? पत्रकार आवाज न पडला का? पत्रकार जमीन फाडून आला का? पत्रकार जर या समाजाची उत्पत्ती असेल आणि जर पत्रकाराची अडचण असेल तर समाज अडचणीचं नाही का? जर मतं विकली जात असतील, जो समाज मतं द्यायला पैसे घेतो, दारू घेतो, मटण घेतो, या समाजाचा अधिकारी भ्रष्ट आहे, नेता भ्रष्ट आहे, मग पत्रकारावर का तुम्ही करता? पत्रकारांची अवस्था काय? आज पगार किती आहेत पत्रकारांना? फुलस्केपचा एक ताव 1 रुपये देतो आणि 16 पानाचा रंगीत पेपर आपल्याला 3 रुपयाला पाहिजे असतो. ज्या समाजाला 3 रुपयाला पेपर पाहिजे अशी रद्दीची मानसिकता आहे ज्या समाजाची, त्या समाजानं नीतिमान, चांगले पत्रकार, इमानदार पत्रकार या अपेक्षा का ठेवाव्या? कुठनं घडणार पत्रकार? आज एखाद्या नेत्याची विरोधात बातमी लिहिली, तो गट खुश, दुसरा गट खुश, दुसऱ्यांदा दुसऱ्या नेत्याच्या विरोधात लिहिली की अलीकडचा गट खुश. त्याची विटात खानापूर तालुक्यात सदाभाऊंच्यावर एखाद्या पत्रकाराने टीका केली की अनिलभाऊंचा गट खुश, अनिलभाऊंच्यावर टीका केली की सदाभाऊंचा गट खुश. म्हणजे पत्रकाराला आपल्या गटाच्या विरोधात लिहिलं की लोकशाही नाही, दुसऱ्याच्या गटाच्या विरोधात लिहिलं की लोकशाही आहे. ही मानसिकता का? आज आमच्या एका मित्राचं चॅनल हॅक केलं, जिओ चॅनल आजच हॅक झालं सकाळी. ही विकृती का? पत्रकारांचं जर मानधन वेतन बघितलं, सन्माननीय सदाभाऊंचं इथं आगमन होते, आज जर पत्रकारांचं मानधन आणि वेतन बघितलं तर पत्रकारांच्यावर घरावर पत्रे आहेत काही अशी शंका आहे. ग्रामीण भागातल्या पत्रकारांची अवस्था फार वाईट आहे. माजी आमदार आदरणीय सदाशिवराव पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावरती. ग्रामीण भागात पत्रकारिता करणारा माझा पत्रकार बांधव प्रचंड अडचणीत आणि हालाकीत काम करतो. रात्री 11 वाजता त्याला बाहेर पडावं लागतं, बातमी शोधावी लागते. समाज म्हणून जर आपण पत्रकारांच्या पाठीशी उभं राहिलो, ताकद दिली, त्याला पाठबळ दिलं, तर कुठला पत्रकार चुकीचा वागेल? समाजाला अधिकार आहे का पत्रकारांच्यावर बोर दाखवायचा? जो समाज मतांसाठी लाचार होतो, दारू घेतोय, पैसे घेतोय, त्या समाजाला काय हक्क आहे, काय अधिकार आहे? आज लोकशाहीची अवस्था सगळीकडेच वाईट आहे. सगळ्या पक्षात भक्तांची झुंड आहे. प्रत्येक नेत्याच्या मागं भक्तांची झुंड आहे. भावांच्यावर टीका केली तर भावांच्या समर्थकांना येतात, दुसऱ्यांच्यावर टीका केली तर दुसऱ्या समर्थकांना येतात. भाऊ व्यक्तीच नाही हे का आणि कुठेवर? आमचं दुःख नाही सगळ्या पत्रकारांनी. आज मला म्हणे तुम्ही मनोगत मांडा, म्हणजे मला कळलं मला मनोगत का मांडायला होतं. त्या प्रत्येकाच्या मनातली ठसठस आहे, वेदना आहे. समाज म्हणून आपण पत्रकारांच्या पाठीशी उभं राहू, तो अधिक स्वाभिमानी कसा होईल, तो अधिक सक्षम कसा होईल, त्यासाठी समाजाची पण जबाबदारी आहे. तुम्ही एक जाहिरात देणार, तो लाचार कसा होईल, तो बांधील कसा होईल, असली मानसिकता ठेवून
काय सांगावं, पत्रकारांना स्वातंत्र्य कोण द्यायला तयार? खंत आहे, वास्तव आहे सगळं. समाजाचा तिसरा डोळा म्हटलं जातो, समाजाचे कान आणि डोळे पत्रकारांना म्हटलं जातं. तर तुम्ही तेच कान आणि डोळे दूषित करा तर समाजाचं काय? जगात सगळ्या किमान 25 ते 35 रुपयाला पेपर मिळतो आणि भारतातच 3 रुपयाचे 2 रुपयाचे फाड आहे. असला जळका देश पाकिस्तान, तिथं पण वर्तमानपत्र महाग आहे. जर तुम्ही वर्तमानपत्र घेतानाच ते आम्हाला रद्दीच्या दरात मिळावं असली अपेक्षा ठेवता तर त्या वर्तमानपत्रात चांगलं काय भेटणार आहे तुम्ही? सगळ्याच नेत्यांनी, सगळ्याच त्यांच्या समर्थकांनी त्या संदर्भात गांभीर्याने आणि जबाबदारीने विचार करायची गरज आहे. लोकशाहीची आजची अवस्था बघितली तर एखादी बातमी विरोधात लावायची म्हटलं तर हिंमत होत नाही. का पडले दुखलं पत्रकाराला? त्याने कुणासाठी समाज का अंगावर घ्यायचा, का लोक अंगावर घ्यायची, का शिव्या घ्यायच्या, का मारहाण सोसायची? मागच्या 2 वर्षात जर मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांचा रेशो काढला तर 60 पत्रकारांच्या हत्या झाली. मला सांगा, बायका कोण उघड्यावर टाकली, पत्रकारांचं काय म्हणलं? कुणासाठी रस्त्याला खड्डे पडलेले पत्रकारांना बातमी लावा आणि काय झालं पत्रकारांना बातमी लावा. लोक लगेच म्हणतात, हे तुम्ही लिहित नाही, तुम्ही मांडत नाही, तुम्ही बोलत नाही. काय बोलून तुम्हाला काय बोलायला होते? तुम्ही का बोलत? जर पत्रकारांना बोलावं, पत्रकारांना लिहावं तर थोडी ताकद समाज म्हणताना द्या ना, त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभं राहा ना. समाज म्हणून प्रत्येकाची जबाबदारी, पत्रकारांना पाठबळ द्यावं, पत्रकारांना ताकद द्यावी, तर खऱ्या अर्थानं लोकशाही निकूप होईल, तर खऱ्या अर्थानं पत्रकारिता चांगली होईल. तुम्ही देणार उपाय अपेक्षा करणार बाळशास्त्री जांभेकरांची, कसं शक्य? आचार्य अत्र्यांनी मराठा वर्तमानपत्र सुरू केलं, पहिल्या दिवशी 1 लाख प्रति खपल्या, लोकांनी ॲडव्हान्स पैसे दिले. आज माझ्यासारखा संपादन एखादं साप्ताहिक काढतो, मला फुकट वाटावं लागतं. वर्गणी द्यायची मानसिकता होत नाही लोकांची, जाहिरातीचे पैसे द्यायची मानसिकता होत नाही लोकांची. जाहिरातीचे पैसे द्यायचे पण कधी द्यायचे? पुढच्या 2-4 बातम्या पॉझिटिव्ह आल्या पाहिजे. तो जोपर्यंत आपले विरोधात लावणार नाही तोपर्यंत जाहिरातीचे पैसे द्यायचे नाही, असल्या मानसिकता आहेत लोकांच्या. कशी पत्रकारिता निकाल मिळणार आहे तुम्हाला? ज्यांच्या प्रतिमेला स्मरून आपण हा कार्यक्रम करतोय, त्या बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांनी जे पहिल्यांदा अनियतकालिक सुरू केलं त्याचं नाव दर्पण असं ठेवलेलं होतं. दर्पण याचा अर्थ प्रतिबिंब जे आहे जसं त्या तसं, त्यामध्ये कसलाही बदल न करता ते समाजासमोर यावं, म्हणजे प्रश्न असावेत, वास्तव असावं, एखादी चळवळ असावी, एखादं ध्येय असावं, एखादं धोरण असावं, या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं लोकांसमोर कशा मांडायच्या याचा एक मानदंड आणि आदर्श घालून दिला. आणि तोच नंतरच्या काळामध्ये नारायण मेघाजी लोखंडे असतील, आगरकर असतील, टिळक असतील, लचित केळकर असतील, इवन दो बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपलं नेतृत्व हे पत्रकारितेतून फुलवलेलं आहे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगले प्रश्न मांडले. असूरसारखं नियतकालिक सुरू करून महात्मा फुलेंनी सुद्धा आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. मुळात पत्रकारांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, काळ बदलत चाललेला आहे. एक काळ इंग्रजांच्याशी लढायचा होता, तो स्वराज्य मिळवण्यासाठीचा लढा होता, आणि आता स्वराज्य असावं यासाठीचा लढा गेली 50 ते 60 वर्ष सुरू आहे. सर्वच गोष्टी सर्वांच्या हातात असतात असं नाही, परंतु तरी देखील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया या सर्व आव्हानांना सामोरे जात असताना खऱ्या अर्थानं संपादक, मालक, प्रकाशक आणि पर्यायानं वार्ताहर आणि पत्रकार ज्यांची तारेवरची जी कसरत राजू सुरू आहे ती कसरत या अर्थानं सुरू आहे की आपल्याला कुसुमाग्रजांनी एक 4 ओळी ज्या लिहिल्या त्या थेट स्वातंत्र्य सैनिकांना, सामाजिक कार्य करणाऱ्या चळवळीतल्या लोकांना आणि प्रामाणिकपणानं पत्रकारिता करणाऱ्या सर्वांना लागू. ते असं म्हणतात, पदोपदी पसरून निखारे, पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती, पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती, होऊन या बेहोश धावलो ध्येयपथावरती, विश्रांतीस्तव कधी न थांबलो मागे,
बांधू न शकलो कीर्तीचे वा प्रीतीचे धागे, एकच तारा समोर आणि पाय तरी अंगार, होता पाय तरी अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, तो क्रांतीचा जय जयकार करत पत्रकारांना आपली वाटचाल ही नेहमी सुरू ठेवावी लागणार आहे. तरी सुद्धा समाजानं पत्रकारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला पत्रकारांना दाबण्याचा प्रयत्न झाला, त्यांची पत्रकारिता मोडून काढण्याचा प्रयत्न झाला, त्या त्या वेळेला समाजानं पत्रकारांना उचलून धरले, हा सुद्धा इतिहास आहे. When we press it, it bounces up. केला तरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी. एखादी विचारांची पेटती मशाल आपण घेऊन चाललो असताना जर कोणी उलटी करायचा प्रयत्न केला तर ती मशाल अधिक ताकदीने पेटते. तसं ज्या ज्या वेळेला शंकरनाना पत्रकारांच्यावर हल्ले झाले, पत्रकारांच्यावर वैचारिक हल्ले झाले, पत्रकारांचा विचार मोडून काढायचा प्रयत्न केला, त्या त्या वेळेला समाजानं त्यांना पाठिंबा दिला, त्यांना पाठबळ दिलं आणि त्यांची पत्रकारिता पुन्हा जोमानं उभी राहिली. हा इतिहास आहे आणि इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होत असते. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. त्यामुळं महेश रानबागात तुम्ही वकील आहात, तुम्हाला पत्रकारितेच्या नवीन कायद्याबद्दलची सर्व माहिती आहे. मी अधिक आपला वेळ घेत नाही, पण एवढंच सांगतो की पत्रकारांना काल आज आणि उद्या यामध्ये सातत्यानं रिपिटेशन करावं लागतं. परंतु तरीसुद्धा त्यातली त्यात आपण इथिक्स पाळावे, आपली प्रामाणिक पत्रकारिता जोपासावी आणि त्याहीपेक्षा रुमर्सवर विश्वास न ठेवता सत्य सामोरे आणण्याच्यासाठी आपल्याला जे जे करावं लागतं ते करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. साप म्हणून कोणी भुई धुपतो नाही. जे सत्य असेल, वास्तव असेल, ते सत्य 10-10 वेळा जळजळीत सत्य त्या ठिकाणी तुम्ही निर्घृत आणि पारखून घेतलं पाहिजे. पूर्वग्रह दूषितपणाने कधी कोणी कोणाकडे पाहू नका. पत्रकार संघ एक संघ राहा. पत्रकार जितके ताकदीने एकत्र येतील तेवढा अधिक चांगले दिवस येतील. मी दिलीप बोलतोय. मला सांगायचं एवढंच की दिलीपच्या कारकिर्दीमध्ये नव्याने झालेल्या सुरुवातीनंतर पत्रकार अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये संघटित झाले. संघटितपणानं अतिशय चांगली पत्रकारितेची एक सुरुवात आहे. आज सभापती साहेब जो कार्यक्रम नव्याने या ठिकाणी घेतला जातोय ती सुद्धा या पत्रकारितेच्या मांगल्याची एक दिशा आहे, किंबहुना एक शकून आहे असं मी समजतो. कारण सतत बॅड पॅच येत असतात, सतत चांगले पॅच येत असतात, त्या सगळ्याला आपलं डोकं थंड ठेवून आणि हृदयात पेटती आठवून आपल्याला पत्रकारिता करावी लागते. आभाळ जरी कोसळलं तरी मी त्यावर पाय देऊन उभे राहील ही दुर्दम्य इच्छाशक्ती पत्रकारांनी आपल्या उराशी बाळगली पाहिजे. दिलीपच्या पुरतं बोलायचं झालं तर दिलीप आज तुझी आई तर उपस्थित आहे, तुझी पत्नी उपस्थित आहे, तुझा भाऊ उपस्थित आहे, पण आई उमेदीच्या वेळेला वडिलांचं पितृचित्र हरपलं, उपजीविकेचं साधन नाही, अतिशय दुष्काळ, पाण्याचा पत्ता नाही, अशा अनेक वास्तवतेचे चटके सोसत सोसत दिलीपनं पत्रकारिता जवळ केली. तुम्हाला फार कमी लोकांना माहीत असेल परंतु त्याचे वडील ते राष्ट्रीय मिल मजदूर संघ जो आहे गद आंबेडकरांनी स्थापन केलेला. कधीतरी आपण आता मुंबईला दत्ता तुम्हाला जावं लागेल तर बघून या. राष्ट्रीय मिल मजदूर संघ स्थापन करत असताना इतक्या उदात्तेतून जे डी आंबेडकरांनी तो चालवला आणि नंतर नरेंद्र तिडके, हरिभाऊ नाईक या लोकांनी तो संघ नंतर पुढे अतिशय ताकदीनं त्याची वाटचाल केली, त्या संघाचे ते सभासद होते. म्हणजे प्रतिष्ठित भाषेमध्ये त्या संघाचे सभासद होते आणि वास्तवामध्ये ते गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांचा एक व्यक्ती. कारण त्या गावचा इतिहासच असा आहे की त्या गावामध्ये असंख्य लोक गिरणी कामगार झाले. तर दादा उपस्थितीत आहेत, मगाशी होते, माता गेले दिसत आहेत. परंतु त्या मोहिते वडगावचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गावांनी सातत्यानं समाजकारण अधिक केलं. रामदास त्या गावाला कधी भेट दिली तर स्वातंत्र्य सैनिकांची संख्या जेवढी आहे त्याहीपेक्षा अधिक समाजकारणाची संधी आहे. आपले जे समाजभूषण आता जे दादा गेले त्यांचे वडील बाळकवाडना मोहिते वयाच्या 100 पर्यंत जगले, परंतु रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी आणि त्यांना निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आणि तो अखेरपर्यंत केला. तेच काम आपल्यापैकी काहींना माहीत असतील, काहींना माहीत नसतील, पण पत्रकारितेची खरी ज्योत ही तुझ्या गावामध्ये पेटलेली आहे आणि ती धोम मोहिते नावाच्या एका पत्रकारांनी ती ज्योत पेटती ठेवली. स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी भाग घेतला, ती चळवळ पुढे नेली आणि शाहीर शंकरराव निकम आणि धोम मोहितेंची जोडी अशी होती, त्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठी भाषिक पेटवली. पत्रकार म्हणून त्यांनी बातम्या द्यायच्या त्या काळच्या केसरीमध्ये, म्हणजे त्यावेळेला ते फार कमी दैनिक होती, त्यावेळेला लगेच तिथल्या तिथं जाऊन ते लोकमान्यांच्या जे कोणी नंतरचे वारसदार होते त्यांच्याकडे ते छापायला द्यायचे. मग ते जयंतराव टिळक असतील किंवा अन्य मेंदळे नावाचे पत्रकार असतील
त्यांच्याकडे द्यायचे आणि त्यावेळेला धोमा मोत्यांनी ती पत्रकारिता करत असताना महात्मा फुले मंडळी जी आहे त्या ठिकाणी साहेबराव शंकरराव निप्पाणी काव्य रचायची, ती गीतं गायची आणि ती गीतं गात गात स्वातंत्र्य सैनिकांना फंड मिळवून द्यायचा हे काम सुद्धा मोहित्यांच्या वडगावमधल्या व्यक्तीच्या माध्यमातून झालेलं आहे याचा सुद्धा आपल्याला विसर पडता काम आहे. पत्रकारांचं अलीकडेच ज्यांनी चांगलं खंबीरपणानं नेतृत्व केले ते लेट बट नॉट टू लेट असं करत इथं आलेले मी मनापासनं शिवदास्त या ठिकाणी शिवराजचं स्वागत करतो आणि त्याच्या वडिलांची परंपरा त्यांना भविष्य काळामध्ये सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्याची पुढे सुरू ठेवावी अशी इच्छा व्यक्त करतो. तर मी आपल्याला हे सांगत होतो की मोहिते वडगावचा आणि पत्रकारितेचा काय संबंध आहे, तर तो फार जुन्या काळापासून आहे. दिलीपनं आपली पत्रकारिता सुरू करीत असताना ती कधी संघर्षाची केली नाही, अतिशय दुःखद घटना अतिशय वाईट घटना वाटायला येऊन सुद्धा त्या सगळ्या त्यानं पचवल्या, मान थोडा बाजूला ठेवला, अपमान पचवला आणि आपल्या पत्रकारितेमध्ये कधी वादग्रस्तता येऊ दिली नाही. त्याच्या पत्रकारितेनं अतिशय अनेक चांगले प्रश्न मांडले. आता परवा सुद्धा अगदी लेटेस्ट बिटातला एक मुस्लिम समाजातला मुलगा इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ही परीक्षा पास झाला. ती परीक्षा पास झाल्यानंतर दिलीपनं दिलेली बातमी ही इतकी सुंदर इतक्या ताकदीची आणि इतकी चांगली आहे आणि पत्रकारितेमध्ये सुद्धा विकास पत्रकारिता आहे, एखादी विधायक पत्रकारिता आहे, संघर्षाची पत्रकारिता आहे, ग्रामीण पत्रकारिता आहे, चित्रपट सृष्टीची पत्रकारिता आहे, नाट्यक्षेत्राची पत्रकारिता आहे. पत्रकारितेला अनेक अंग आहेत आणि त्या प्रत्येक अंगाशी जेवढं जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता येईल तेवढी त्यांनी केली पाहिजे. आता हे सर्वांना माहीत आहे की अपेक्षा भंग जिथं होतो तिथेच बातमीचा जन्म होतो. बातमी कधी सहजासहजी नसते, म्हणजे अगदी सामान्य लोकांना कळायसाठी सांगतो हे वाक्य काय कोणाला माहीत नाही असं नाही, ज्यांनी पीजे केले सीजे केले जे या मांडवाखाली गेलेत किंवा नाही गेले त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे. एखादी व्यक्ती सरळ साधी आणि चांगलं वागली रस्त्यानं सरळ चालत गेली ती बातमी कधी होत नाही. ती जर केळाच्या सालीवरनं पडली तर ती बातमी होऊ शकते. किंवा एखादं कुत्र हे जर माणसाला चालवलं तुला माहिती आहे की सांगायची गरज आहे ती बातमी कधीच होत नाही किंवा ती कधी फ्रंट पेजची बातमी नाही. पण जर चुकून शितोळे सर एखादा माणूस कुत्र्याला चावला तर ती मात्र बातमी होते. कारण आपलं ध्येय म्हणा उद्दिष्ट म्हणा अपेक्षा भंगामध्ये बातमीचा जन्म होतो. असं असल्यामुळं अपेक्षा भंग आपण रोखावे लागतात, अपेक्षा भंग शोधावे लागतात आणि अपेक्षेप्रमाणे काही घडलं तर ती सुद्धा विधायक पत्रकारिता म्हणून आपल्याला मान्य करावी लागते. दिलीपनं विधायक पत्रकारितेला फार चांगलं बळकटी दिली. विकास पत्रकारितेचं जर खरं म्हणजे काही अनालिसिस करायचं असेल तर ते दिलीपच्या बाबतीमध्ये फार तातडीनं करावं लागेल. एवढं सगळं करत असताना वयोवृद्ध आईला अतिशय सन्मानानं वागणूक दिली, आपलं कुटुंब अतिशय चांगलं चालवलं, भावाला पाठबळ दिलं, गावामधल्या छोट्या मोठ्या म्हणजे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल पण दिलीपनं स्वतः शेतीमध्ये राबून प्रत्यक्ष घाम गाळायचा आणि मग 24 किलोमीटरचं अंतर विद्यालयात पत्रकारिता करायची. अशा अनेक गोष्टी त्याकडून घडलेल्या आहेत आणि त्या अनेक गोष्टीचा मी जवळून साक्षीदार आहे. 24 किलोमीटर जायचं, 24 किलोमीटर यायचं, इथं पत्रकारिता करायची, शटर आपणच उघडायचं, शटर आपणच बंद करायचं, तिथली स्वच्छता आपण बघायची, आपणच लेखणी हातात घ्यायची आणि मग नव्या पद्धतीमध्ये पत्रकारिता करत असताना या सगळ्या संघर्षाला सामोरे जाण्यामध्ये त्याला यश मिळालं. शिवराजने अतिशय चांगल्या व्यक्तीला ही संधी दिलेली आहे. एवढ्या मोठ्या पत्रकार संघटनेचं जिल्ह्याचं उपाध्यक्ष पद एकदम दोन्ही तालुक्याला मिळाले. कडेगाव तालुका त्याचा मूळ तालुका असल्यामुळे त्या तालुक्याला आणि खानापूर तालुक्यामध्ये त्याची कर्मभूमी असल्यामुळे त्याला. पत्रकारांची दुसरी एक गोष्ट अशी होती की ज्यावेळेला आपण समाजासाठी लढत असतो समाजासाठी काही ना काहीतरी करण्याची भूमिका असते त्यावेळेला पर्यायानं आपल्या कुटुंबाकडे आपलं दुर्लक्ष होतं. ते दिलीपनं होऊ दिलं. दिलीपची आज फॅमिली त्याच्या घरातले जे त्याची पुढची आपत्ती आहे ती उच्च विद्याविभूषित आहे. त्यांनी अतिशय चांगले संस्कार केलेले आहेत आणि प्रत्येक वेळा त्या सर्व बारीक सारीक गोष्टी मला माझ्यापर्यंत पोचतात त्याची विनम्रता मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी उपाध्यक्षपदाची निवड झाली तेव्हा दिलीप आमचा हा प्रवीण आणि प्रसाद हे तिघ जण माझ्याकडे आले आणि त्या क्षणी मला कळलं की अशाशी त्याची निवड झाली. त्या दिवशी रात्रीच मी त्याचा सत्कार केला. मला समाधान वाटलं की पायपीट करणारा एसटीची वाट पाहून एसटीनं जाणारा एसटीने येणारा एक छोटाशा गावातला छोटासा पत्रकार आज जिल्ह्याचं नेतृत्व करायला निघालाय आणि खानापूर तालुक्यातली कडेगाव तालुक्यातली आणि अटपाडी तालुक्यातली या परिसरातली पत्रकार संघटना त्याच्या संघटन कौशल्यानं अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये बांधले गेले. त्यानं कोणाला दुखवलेलं कधी मी पाहिलेलं नाही. कधी कोणाच्या अंगावर गेलाय, कधी कोणाला ओरडलाय, कधी कोणाला अवमानित केलंय, कधी कोणाला अपमानित केलंय हे मला कधी पाहायला मिळालं नाही. त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये सच्छिलपणानं
पत्रकारिता करत हे संघटन केलेलं आहे. दत्ता खंडगेंची माझी अनेक वेळा चर्चा होती, त्या सगळ्या पत्रकारांना संघटित करून त्या पत्रकारांना एक जिन्सी एक मुखी ठेवून जे जे काही तुम्हाला करता येईल ते सगळं करा. त्यासाठी प्रसंगी मुंबईची ताकद असेल किंवा कोणाच्या हत्तीची ताकद असेल ती सगळी पत्रकारांच्या पाठीमागे उभी करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते केलं तर आणि तरच पत्रकारांची प्रतिष्ठा वाढेल, पत्रकारांचा सन्मान होईल आणि तो पत्रकारांचा सन्मान या दिलीपच्या आजच्या सत्काराच्या निमित्तानं व्हावा अशी मनापासून मी इच्छा व्यक्त करतो. आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेपासून दिलीपच्या पत्रकारितेपर्यंत अनेक गोष्टी बोलायच्या सारख्या असल्या तरी सुद्धा वेळेचं भान ठेवून मी एवढंच तुम्हाला सांगतो की आज ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणानं राहून हे सगळं केलेलं आहे, मग तिथं आता निवेदन करणारी मुलं असतील, आमचा गजानन असेल, सर्व लोकांनी प्रामाणिकपणानं काम केले. प्रवीण हा जवळजवळ 3 दिवस सातत्यानं पळतोय, त्याचा स्वतःचा असल्यामुळे त्याला करता येत नाही. राजून अध्यक्षपद त्याची धुरा घेतली, पण राजू अतिशय म्हणजे कसं कोणाला पुढच्या पद व्यक्तीला हलवायचं त्याचं सुद्धा त्याच्याकडे ट्रेनिंग घ्यावं इतकं राजून सुद्धा केलेलं आहे. मी या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. सर्वांची नावं मला माहीत आहेत, प्रत्येकाच्या स्वभावाची वैशिष्ट्ये माहीत आहेत, प्रत्येकाचं वेगळे पण माहीत आहे, पण वेगळ्या भाव मी सांगत नाही. त्यांना ज्यावेळेला संधी मिळेल त्यावेळेला त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं निश्चित निपराने बोलेल. शिवराजला मी परत एकदा सांगतो की तू सुद्धा तुझ्या पत्रकारितेची सुरुवात मी अतिशय जवळून पाहिली, तुलाही माहीत आहे. ज्यावेळेला मी कॉलेजच्या कॉर्नरला, म्हणजे तुम्हाला पत्रकारांना फार कमी लोकांना माहिती आहे, आता इतकी पत्रकारिता सोपी झाली आहे, म्हणजे पट्टावरचीच पत्रकारिता झाली आहे. पण त्यावेळेला काळ कसा होता, इथून एसटीनं जायचं, एसटीने गेल्यानंतर तिथं आपण लिहिलेली बातमी असेल ती बातमी त्यांचा आग्रह करून त्या ट्रेननं त्यांना काढून द्यायची. एसटीने पाठवलेली बातमी कदाचित गायब झालेली असायची, कोणी दिलेली नसायची, ती मिळायची नाही. आणि असं करत करत ती बातमी छापून येऊन पुन्हा अंक विद्यात येईपर्यंत रामदास काम करायला लागायचं. आणि त्यावेळेला रात्री 3 वाजेपर्यंत प्रसंगी 2:30 वाजेपर्यंत सांगली इचलकरंजी विटा एसटी ही पर्यंत माझ्याबरोबर 2 लोक असायचे, त्या म्हणजे शिवराज त्यापैकी 1, आणि त्यावेळेला आमच्या बरोबर जी मुलं असायची ती पण त्यांना माहिती आहेत त्याच की कुठल्या पदापर्यंत पोहोचलेली आहे. सांगण्याचा म्हणण्याचा अर्थ एवढाच की शिवराज सरकार व्यक्तीनं या पत्रकारितेचं नेतृत्व करण्याची भूमिका घेतल्यामुळं पत्रकारांना भविष्य काळामध्ये दिवस चांगले आहेत. संयम टिकवा, सर्वांना संघटित करा, कुणालाही बाजूला ठेवू नका, जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करता येईल तेवढं करा. कोण येत नसेल आमच्या संघाला सांगा, आम्ही त्याचा प्रसंगी कान धरून प्रसंगी त्याला सक्ती नाही आणून सुद्धा एखादा आलाच नसेल तर त्याला आपला नाईलाज आहे. पण एकासाठी न थांबता किंवा 2 साठी न थांबता म्हणजे जिल्ह्यातलं मी बोलतो, मी काय मिठापुरतं बोलत नाही, जिल्ह्याची पत्रकारिता. आज तुझं वय तरुण आहे, तुझं वय लहान आहे, तुला हे सगळं करायचं आहे. पिढीने सुरुवात केली पण नंतर त्याला तेवढा जोर लागला नाही. कसं आहे की सडन करू ती सडन देत, त्यामुळं फार सडन काही गोष्टी करण्यापेक्षा अत्यंत विचारपूर्वक तुम्ही केल्या पाहिजेत, त्या दीर्घकाळ टिकल्या पाहिजेत, त्याला कालातीत झाल्या पाहिजेत. पण उद्देश तुमचा पवित्र असेल, भूमिका चांगली असेल, भूमिका स्वच्छ असतील, कन्सेप्ट क्लिअर असतील, तर काळ हा तुमच्या बाजूला राहतो, तुमच्या बाजूने पत्रकारिता उभी राहते आणि पत्रकारांचं गतवैभव, पत्रकारांची प्रतिष्ठा हे निश्चितपणानं परत सर्वांना मिळेल. आणि ती एकदा प्रतिष्ठा आणि जर तुम्हाला तुमचा सन्मान झाला तर बाकीच्या ज्या दुसऱ्या भौतिक बाबी आहेत की ज्या आपल्या समोर आवासून उभ्या आहेत त्यासुद्धा सोडवणं अत्यंत सोपं होतं हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, तो व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. एका पत्रकाराच्या गौरवासाठी आपण इथं इतका वेळ उपस्थित आहात, मी आपली सर्वात आधी क्षमा मागतो, कारण मला येण्यास जवळपास प्रचंड विलंब झाला आहे. यापूर्वी सगळे प्रमुख पाहुणे येऊन गेलेले आहेत, पण मी आज आलो ते माझी एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडणं गरजेचं असतं आणि ती गरजेची जबाबदारी जर मी पार पाडली नसते आज आलो नसतो तर काही चुकीचे संदेश गेले असे असं मला वाटतंय. म्हणून मी आलो उशिरा आलो त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो. आणि दिलीप पोहिते यांच्याबद्दल सुरुवात करून घेतो, कारण तशी त्यांची कारकिर्द पोहिते वर्गामधून सुरू होती, त्याचवेळी दैनिकामध्ये ज्युनियर उपसंपादक म्हणून माझी सुरू आमच्या दैनिका स्वरूपामध्ये कारकिर्द सुरू होती. मोहिते वर्गावरून येणारी टपाल येणारी सकाळी सकाळी येणारी टपालं, त्यामध्ये असणाऱ्या बातम्या आणि त्यामध्ये मोठ्या अक्षरात दिलेल्या त्या बातम्या ते एडिट करण्याची जबाबदारी माझ्याकडे कायमच असायची. त्यामुळं त्या भागातल्या प्रत्येक घटना घडामोडी आणि दिलीप पोहिते यांची त्या मागची विचारांची क्षमता आणि त्यांच्या बातम्या लिहिण्याची क्षमता ही लक्षात येत होती. पुढे विचारात ते आले, या दरम्यान अनेक घडामोडी आमचे फार चांगले मैत्रीचे संबंध याच दरम्यान निर्माण झाले, कारण इतक्या बातम्या तिथे यायच्या
त्या बातम्यांमध्ये बरेचसे वेगवेगळे विषय असायचे. त्यांचं कष्ट इथं आल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेले कष्ट या सगळ्याची मला पूर्ण जाणीव आहे. गेल्या 12-13 वर्षामध्ये त्यांनी स्वतःला या शहरामध्ये एस्टॅब्लिश करून दाखवलं, हे सुद्धा त्यांचं मोठं यश आहे. आणि आज पत्रकारांच्या सर्व तालुक्यातल्या पत्रकारांच्या वतीनं त्यांचं नावाची शिफारस झाली, ज्यांचा जिल्हा उपाध्यक्ष पदासाठी त्यांचं एकमेव नाव या तालुक्यातलं आलं, कडेगाव तालुक्यातलं सुद्धा त्यांच्या नावाच्या कौतुकानं शिफारस झाली. त्यामुळं आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी मान्यवर उपस्थित राहिले. त्यांच्या सगळ्या पंतांनी आपल्याला सांगितलं, त्यांचा सगळा कष्टाचा प्रवास सांगितला. पत्रकार बातमीतून मोठा होत असतो, बातमीतून मोठा दिसत असतो, पेपरमध्ये त्यांचं नाव येतं, त्याची बातमी येत असते. पत्रकार प्रचंड मोठा असतो असं लोकांना वाटतं. आम्ही सगळे पत्रकार नाव मोठं आहे, पण प्रत्यक्षात पत्रकार एखादा पत्रकार म्हणजे एक सामान्य उंदरासारखी आमची परिस्थिती आहे. फक्त ती आम्हाला शिकवली जाते आणि हिसाब नीती आम्ही लहानपणापासून शिकलोय. आज मुद्दाम सांगायला आलोय ते हिसाब नीतीमध्ये एक गोष्ट आहे की एक सिंह असतो, बंदर सिंह, आणि तो जंगलात झोपलेला असतो. उंदराचं काम आहे असं झोपले, किंवा पत्रकाराचं काम आहे. जर सिंह झोपी गेला, राजा झोपी गेला तर काय होईल? तर सिंहाचं काम जर जागे राहून जंगलाचं रक्षण करणं आहे, जंगलाचं राज्य करणं आहे, तर सिंहानं राज्य केलं पाहिजे. आणि उंदराचं काम आहे, पत्रकाराचं काम आहे की राजा जिवंत राहिला आहे, राजा जागा आहे, राजा काही चुका करत असेल तर सांगितलं पाहिजे. राजा जर झोपी गेला तर उंदीर त्याच्या अंगावर नाचणार, विषा ओढणार, त्याला काही पर्याय नाही. आता सिंहाला राग आला, सिंहाला जर राग आला तर सिंह काय करणार? तर ते तर माहिती आहे माझ्याकडे एक पंजा आहे, त्या पंजाखाली मी सहज मारू शकतो. आदरणीय सिंहाची पंजा हे करण्याच्या त्या पंजा सिंह सापडला इतका मोठा सिंह उंदीर नव्हता. मग कसं तरी तळाचा त्यांनी हे केला आणि दाखवलं माझी नखं बघितलास का, माझ्या नखा एवढा पण नाही, नखात चिरडलं तरी वर्षी उंदीर काय. उंदरा सांगितलं की महाराज कधीतरी उपयोगात येईल मी तुमच्या, मला सोडा मी तुम्हाला उपयोगात येईल. आम्ही काहीतरी करू शकतो, आम्ही दैनिकात काम करतोय, दैनिकाने पण काहीतरी उपयोगाला हवे वगैरे. सिंह हसला फार जोरात मोठ्याने, तू काय मला उपयोगात येणार असं फेकून दिलं त्यानं. जाऊ दे म्हटलं काय उंदीर आहे, उंदराची सुद्धा वेळ असते. एक दिवस सिंह सापडला जाळ्यात, अशा जाळ्यात सापडला की सिंहाला हत्ता सुद्धा करता येईना. फार प्रकारा पडल्या, मी सिंह आहे, मी राजा आहे, सगळं सांगून बघितलं. म्हणजे सत्ताभूषण मरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत असं म्हणत होता की या इराकचा मी अध्यक्ष आहे, मी राष्ट्राध्यक्ष आहे, आणि माझ्याशी बोलताना राष्ट्राध्यक्षांप्रमाणे बोला. मरायची वेळ आली तरी सत्ताभूषणामध्ये जो उन्मत्तपणे असायचा, सिंह तोपर्यंत उन्मत्तपणे सगळं करत आहे. पण ज्यावेळी त्या सापळ्यात सापडलाच, त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आपली प्रचंड शक्ती ह्या सापळ्यात सोडवू शकत नाही. तो आरडाओरडा करावा, पण आसपासच्या कुणीही मत्ती लागले नाही, सगळे लाभ बघत बसले की आता सापडलाय सिंह, पार्टी बाजूला बघा किती वेळ काय करतो. ज्याच्या जावळ्यात सापडला होता तोही मजा बघत बसला होता. त्यावेळेला उंदराला आपला शब्द पाळला, उंदीर आला आणि त्या तो दिसतच नव्हता एवढ्या मोठ्या सिंहात आणि एवढ्या मोठ्या जाळ्यात. त्यानं आपलं आपलं काम केलं, त्यानं आपलं जाळं उतरलं आणि सिंह मुक्त झाला. ज्यानं जाळं टाकलं तर त्याच्या मागे तो धावायला लागला वगैरे 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 काय असतील त्या हिसाब नीतीची गोष्ट. सगळ्या सिंहांना आम्ही सांगायला आलो की आम्ही उंदीरच आहोत, आम्ही उंदीर आहोत, उंदीरच असू. एखाद्या पत्रकाराला आम्ही संपूत दाखवू म्हणणं सोपं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, कारण तुमची शक्ती आचार शक्ती ज्या त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण आम्ही उंदीर जाऊ. आणखी एक गोष्ट आहे, उंदराची हिसाब नीतीची असेल त्याला माहीत नाही. एक उंदीर होता, त्याला एक कापडाचा एक फडक सापडलं, एकदम खराब झालेलं होतं. ते फडक घेतलं त्यानं आणि तो गेला धोब्याकडं, म्हणाला दादा कापड एवढं धुवून दे. धोब्याला काय उंदीर होता, उंदराला झापणं सोपं होतं. त्यानं म्हटलं हे एकदा येतं म्हणा. उंदरानं सांगितलं की माझे उपद्रव मूल्य फार होईल आहे, तू आत्ता काय तर करशील, हे कपडे सगळे जे सगळ्या गावाचे कपडे धुवून ठेवले आहेत, उद्या सकाळपर्यंत तुम करून टाकेल. त्यावेळी
स्वभाव नाही, नको तू तुझं कापड धुवून घेऊन घेऊन जा, तू ते गोंडवाड्याकडे घेऊन गेला, सॉरी तो शिंप्याकडे घेऊन गेला, शिंप्याला म्हणाला की एवढी टोपी शिवून दे मला छान पैकी टोप्यावर लागायला, तो म्हणाला की टोपी करायला मला वेळ नाही, त्यानं मला सांगितलं की माझी उपद्रव क्षमता आहे, तुम्हाला हकलल्याने भानगडीत पडू नको, नाहीतर उद्यापर्यंत सगळं कुरतडून ठेवी, टोपी शिवून मिळाली, गोंडेवाड्याकडे गेला, त्याला छान छान वेगवेगळ्या रंगीत गोंडे लावले, गोंडे लावले, त्यावेळी तिथेही उपद्रव म्हणजे सांगावं लागलं, टोपी घालून ऐटीत दरबाराच्या रस्त्याने चालायला लागला, चर्चा निघाली की राजाच्या टोपीपेक्षा त्याची टोपी फार मोठी भारी दिसायला लागली उंदराची, पुन्हा उंदराच्या टोपीवर राजापर्यंत पोचलं, काय राजाला सुद्धा उंदराच्या टोपीचा हेवा वाटावा, राजाला वाटावं की या उंदराची टोपी आता काढून घेतली पाहिजे, राजाने सांगितलं की त्या टोपी काढू आला तर उंदराची काय शक्ती त्या याच्या सगळ्यांच्या समोर, उंदराची टोपी काढून घेतली आणि राजाने आपल्या डोक्यात ठेवली, आता काय दैनिकांच्या पत्रकारांची अवस्था तू अशीच आहे, काय कोण त्रास द्यायला काय करणार, पण आमच्याकडे पडवायला एक साधन आहे, ढोल वाजवायचं आमच्याकडे एक आमच्याकडे चांगलं तंत्र आहे, आम्ही बातमीदार आहोत, आणि एखाद्याला ढोल वाजवायचा म्हणता तर चांगला फोडू शकतो, आणि एखाद्याला फोडायचा म्हणला तर चांगला फोडू शकतो, उंदराने ढोल वाजवायला सुरुवात केली, रस्त्याला कोंबलं सुटला, राजा भिकारी माझी टोपी घेतली आणि फक्त ढोल वाजवणार, सगळं गावभर चर्चा झाली, त्याने राजा इतका भिकारी त्याने उंदराची टोपी होती, उंदराचं काही गेलं नाही, राजाची बदनामी झाली, तरी झालं असं की राजा लक्षात आलं फार बदनामी झाली, त्याला उंदरावर बोलून घेतलं, मस्ती आले काय एका काय एक फडतोस टोपी किती मस्ती केलायची, तिघे तुझी टोपी म्हणून फेकून दिली, ती टोपी अंगावर पडल्यावर उंदीर ते टोपी खाली सुद्धा चिकल नाही गेला, तर कसं तरी टोपी घातली आणि तिथं पळत सुटला, काय उंदीर असतो राजासमोर काय करणार त्याचं, पण रस्त्यावर आला तर त्याला परत फोन मारायला सुरुवात केली, राजा मला भिला आणि माझी टोपी दिला, लक्षात ठेवा आम्ही उंदीर आहोत उंदीरच असू, पण आमच्या उपद्रव मुलाच्या हुडकायच्या बांधणीत पडू नका, आम्ही बोंबड्याला तयार आहोत, मी तुम्हा सर्व पत्रकारांना धन्यवाद देईन, तुम्ही आज गोविंदराव पानसरेंचं एक पुस्तक भेट दिलेलं आहे, शिवाजी कोण होता, बुकेच्या ऐवजी पुस्तक भेट देण्याची तुमची कल्पना खरोखर कौतुकास्पद आहे, त्या पुस्तकामध्ये गोविंदराव पानसरेंनी लिहिलं आहे की इतके सरदार होते, इतके जहागीरदार होते, मोगलाईत मोठ्या मोठ्या पदावर होते, पण त्यापैकी कुणालाही असं वाटलं नाही की आदिलशहाच्या नोकरातून महाराष्ट्र मुक्त करावा आणि आपण त्याला राजा व्हावं, शिवाजी महाराजांना वाटलं, पण त्याने असं लक्षात घेतलं की हे देशमुख देशपांडे वतनदार जागीरदार आपल्याला काय उपयोगात येणार नाही, त्यांनी सामान्यतः सामान्य माणसाला उभं केलं, शेतकऱ्यांना उभा केलं, 6 महिने शेती करायची आणि 6 महिने ज्या वेळेला पाऊस नसतो ज्यावेळेला पिकं नसतात त्यावेळेला देशावर जायचं, लढाई करत जायची, जिंकायचं, आपला मुलुख वाढवायचा आणि स्वराज्य वाढवत राहायचं, ही ती माणसं करू शकली कारण त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे गोविंदराव पानसरेंनी की त्यांच्याकडे एक घोडा होता आणि एक भाला होता, गमवण्यासारखं त्यांच्याकडे काय नव्हतं, जागीरदार लोकांच्याकडे गमवण्यासारखं भरपूर असतं, मावळ्याच्याकडे गमवण्यासारखं काय नव्हतं, म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले, ते स्वतःचा जीव धोक्यात घालू शकले, आमच्याकडे गमवण्यासारखं काही नाही आहे, ज्यांच्याकडे गमवण्यासारखं आहे त्यांनी असल्या फंदात पडू नये, जग फार मोठं आहे, इंग्लंड आहे, जपान आहे, अमेरिका आहे, चीन आहे, त्यात एक भारत पण आहे, आजपर्यंत आम्ही ऐकत होतो की भारताची कुठल्या तरी एखाद्या गुप्तचर यंत्रणेची कुठल्या तरी एखाद्या बँकेची कुठल्या तरी रिझर्व्ह बँकेच्या एखाद्या डिपार्टमेंटची वेबसाईट हॅक होते, पण एवढ्या मोठ्या जगात अमेरिका आहे, इंग्लंड आहे, जपान आहे, चीन आहे, ते सगळं सोडलं भारत, भारतात एवढ्या मोठ्या भारतात अनेक राज्य आहेत, गुजरात आहे जिथले पंतप्रधान आहेत, अनेक बरेचशी राज्य आहेत की जिथं बरे बरे मोठे नेते आहेत, ते सगळं सोडलं आमच्या महाराष्ट्राकडे लक्ष गेलं, त्यात पण मोठे मोठे जिल्हे आहेत, पुणे आहे, मुंबई आहे, गोवा आहे, नागपूर आहे, ते पण सोडलं, सांगली जिल्हा पकडला, त्यामध्ये पण इस्लामपूर आहे, वाळवा आहे, आष्टा आहे, तासगाव आहे, ते पण सोडलं, आमचा विटा पकडला, पण विटात एवढ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत, संस्था आहेत,
त्या पण सोडल्या आणि आमच्या प्रसादची एक बारकीशी वेबसाईट आहे ती हॅक केली. जगात एवढ्या सगळ्या ह्याच्यात एक टिकली, एक जिओ मराठी नावाची टिकली वर सुद्धा नसेल, जगात एक फ्लिपकार्ट वर नसेल, तो जर हॅक होत असेल तर समजून घ्यायचं प्रसाद तुम्ही सगळे फार मोठे झाले आहात. तुमचं काम हे जर जाता लागलं असेल तर तुम्ही पत्रकारितेच्या दिशेने योग्य चाललेले आहात. आम्ही म्हणणार नाही की तुम्ही चुकीचे नसाल, तुमच्या बाजूने काही चुका झाली नसतील असं म्हणणार नाही. याच जिल्ह्यात हा ज्या मान्यवर व्यक्तीने दिलीप मोहितेंचा सत्कार केला ते संजय काका पाटील, मी त्यांना म्हणजे ते मला लहानपणापासून ओळखतात. आमच्या परिवारातून त्यांच्या परिवाराचं अत्यंत जवळचं नातं आहे, पंतांना माहीत आहे. पण एक वेळ अशी आली होती की तासगाव कारखान्याच्या विरोधात जिल्ह्यातला कुणीही पत्रकार लिहित नव्हता आणि मी एकटा लिहित होतो. माझ्या वडिलांनी सुद्धा मला सांगितलं की अरे त्या परिवाराशी आपले संबंध वेगळे आहेत, तू एकटाच लिहितोय, लिही पण एक जबाबदारीच्या पलीकडे जाऊन लिहू नको. मी ती जबाबदारी पार पाडली, मी माझं काम जे होतं तितकं वेशाने लिहिलं. एक दिवस काकांचा फोन पण आला की तू सगळं लिहितोय सगळं ठीक आहे, पण माझी पण एक बाजू आहे, हा कारखाना चालू राहावा यासाठी मी जे प्रयत्न केले आणि बाकीच्या जे संस्थापक होते त्या सगळ्यांनी बंद पाडले, तू माझी काही ती बाजू लिहिणार आहे का? मी म्हटलं काका तुमची बाजू योग्य आहे, तुमची बाजू लिहिली. काकांच्या बद्दल अनेक आक्षेप आहेत, अनेक लोक अनेक गोष्टी बोलतील, पण काकांनी त्या घटनेपर्यंत कधीही शिवराज काकांचा एक शब्द वाकडा बोलला नाही. त्यांचं त्यामध्ये नुकसान सुद्धा झालं होतं, माझी भूमिका प्रामाणिक होती. सांगाव करताना सामान्य माणसांचा राहावा यासाठी माझी भूमिका ही काकांनाही माहीत होतं आणि त्या भूमिकेच्या दृष्टीने मी जे काही लिहिता येईल ते लिहित होतो. एक वेळ अशी आली की विलासराव देशमुखांच्या समोर काकांची बाजू मांडणे गरजेचं होतं. त्या दिवशीची बातमी मी स्वतः लिहिली होती की काकांचा दोष नाही, फक्त रस्ता चुकीचा आहे. त्या एका भूमिकेवर विलासराव देशमुखांनी त्यांचं कौतुक एका मिटिंगमध्ये केलं होतं. पण इतके टोकाची गोष्ट होती की काकांच्या दृष्टीत ती सगळ्यात मोठी गोष्ट होती. पण ज्यांच्याबद्दल फार बदनामी केली जाते त्या काकांनी सुद्धा अशी कधी भूमिका घेतली नाही. पण काही माणसांना का इतका राग येतो माहीत नाही मला, त्यांना राग येतो हे त्यांचं मोठेपण असेल तर त्यांचं मोठेपण त्यांनी जरूर सांभाळावं, पण त्यांचा राग येतो आणि त्यामुळं जर पूर्व पुण्याही नष्ट होत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की ज्यांच्याबद्दल आम्ही आदरानं आज सुद्धा म्हणतो की सामान्यतः सामान्य माणूस त्यांना हाताला धरून माझं हे काम करा म्हणू शकतो आणि ते पायात चप्पल ऐक नाही न बघता एखाद्या तहसीलदारापर्यंत जाऊ शकतात आणि माझ्या सामान्य माणसाचं काम करा असं म्हणतात. याबद्दल आम्ही 40 वर्ष देतोय, त्यांच्या वारसाने किमान असे खेळ करू नयेत, एखाद्या पत्रकाराबद्दल वाईट बोलू नये. आम्हाला अपेक्षा आहे की अशा पद्धतीचं वागणं कधीही होऊ नये, कधी व्हावं तर आम्ही पत्रकार आहोत, आम्ही उंदीरच आहोत, पण आम्हाला बोंब मारायची चांगली कल्पना आहे की कशी बोंब मारायची. आमच्याकडे ढोलसुद्धा तसे चांगले आहे. मी तिथे पोयटे वगैरे एखाद्या दैनिकाचे कर्मचारी आहोत म्हणण्यापेक्षा एका दैनिकात नोकरीला आहोत. प्रसाद सारखे पोरं ही स्वतःचा व्यवसाय उभा केलेली पोरं आहे, ते नवीन चॅनल उभा करू शकते. हॅक झालेला आहे, केलेला आहे, कुणी केलंय याचं काय बदल काय माहीत नाही, पण मी नक्की सांगेन की विटेकरांनी त्याला प्रसिद्धांत द्यावा, त्याच्या प्रत्येकाने पोस्ट फिरवावी की हा चॅनल हॅक झाला तरी सुद्धा तो चांगल्या पद्धतीने चालवला जाऊ शकतो. आम्ही नक्की सांगतो आज दिलीप मोहितेंचा सत्कार आहे, त्यांच्या सत्काराबद्दल मला बोललं पाहिजे, पण तरी सुद्धा मी एक सांगतो की एखाद्या पत्रकारावर अशा पद्धतीने सुद्धा हल्ला होतोय हा हल्लाच आहे. अशा पद्धतीचे हल्ले होऊ नये. ज्यानं कोणी केला असेल, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मगाशी मेसेज केलेला आहे की तुम्ही सुद्धा संपादक आहात, तुम्ही पत्रकार आहात, एका दैनिकाची एका न्यूज चॅनलची वेबसाईट जर हॅक होत असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही दैनिकाची आणि कुठल्याही न्यूज चॅनलची वेबसाईट हॅक होते हे लक्षात घ्या. म्हणजे जर जिओ मराठी असुरक्षित असेल तर महाराष्ट्राही सुद्धा असुरक्षित आहे, दैनिक सामनाची वेबसाईट सुद्धा असुरक्षित आहे आणि सांगलीतल्या एखाद्या बारक्याशा चॅनलची सुद्धा वेबसाईट हॅक असुरक्षित आहे. हा गंभीर अपराध आहे, गंभीर गुन्हा आहे, पत्रकारांवर केलेला अप्रत्यक्ष हल्ला आहे. त्याच्यामुळे नुकसान काय होणार, प्रसादला शून्यापासून परत सुरुवात करायला लागेल, परत नवीन वेबसाईट तयार करावं लागेल, परत 40-50 हजार लोकांच्यापर्यंत पोहोचायला लागेल, मी हे सगळं करतोय म्हणावं लागेल. 3 वर्षे कष्ट करून उभा केलेली वेबसाईट पुन्हा उभा करावी लागेल. पण तुला एक नक्की सांगतो,
की ह्या घटनेमुळं तू 3 ते 4 दिवसात तुझे 45,000 टप्पा 95,000 पर्यंत असेल. पत्रकारांना आपलं सौ जपून पत्रकारिता करावी त्या मताचा मी पण आहे. जर आपल्याकडून अतिरेक होत असेल तर वेळ पण क्षमा मागायची सुद्धा तयारी असली पाहिजे पत्रकाराची. आणि पत्रकारांच्या ग्रुपनं सुद्धा सांगितलं पाहिजे की तू चुकतोय. त्याच पद्धतीनं जर एखादा पत्रकाराच्या विरोधात कोणी काही करत असेल तर सर्वांनी मिळून त्याच्यावर विरोध केला पाहिजे. त्याचं समर्थन कधी करता कामा नये. त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहेत, पंत आहेत, मी त्यांनाही विनंती करेन. दत्ताबाबा त्यांना मी विनंती करेन. दिलीप मोहिते आहेत त्यांनाही विनंती करेन. दंगाई सर तुम्ही आज सिनियर माणूस आहात, मग सगळ्यांना विनंती करेन. अशा गोष्टी घडू नये. पण ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. ह्या गोष्टीतून काय होतंय, खेळ सुरू होईल इतकाच. पण ह्या खेळाच्या पलीकडे जाऊन आपण ज्या लोकांच्यासाठी ही पत्रकारिता करतो त्या लोकांना याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. लोकांना चांगल्या बातम्या पाहिजे, चांगलं काम पाहिजे, चांगल्या गोष्टींचं कौतुक पाहिजे, वाईट गोष्टींच्या बरोबर टीका पाहिजे. आणि ती आपण करत राहिलं पाहिजे. ही करत असताना पत्रकारांना संरक्षण देणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. प्रसारच्या निमित्तानं एक नवीन मुद्दा लक्षात आला आहे की पत्रकारितेवर अशा पद्धतीनं सुद्धा हल्ला होऊ शकतो. तुमच्या सर्वांच्या सुदैवानं किंवा आशीर्वादानं म्हणा मी राज्य कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष आहे आणि योगायोगानं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे. नजीकच्या काळातच हा मुद्दा पत्रकार संरक्षण कायद्यामध्ये त्या हल्ल्याचा सुद्धा उल्लेख करावा. कारण कॅमेराची काच फुटली तरी गुन्हा दाखल करायचा, गुम जरी फुटला किंवा पत्रकाराच्या ऑफिसमधला पाण्याचा तांबा जरी खाली पडला तरी ते मालमत्तेचं नुकसान समजावं असं जर म्हटलं असेल तर वेबसाईट हॅक करणे म्हणजे हजारो रुपये खर्च करून तयार केली वेबसाईट बंद करणे त्याच्यावर सुद्धा मालमत्ता नुकसानीचा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची तरतूद करण्यासाठी तो मी यापुढे काम करीन. अशा घटना घडत असतात, यातनं पत्रकार घडत असतोय. आम्ही घाबरत नाही, यापेक्षा काय कुणी काही करू शकत नाही. पत्रकार हल्ला येईल तर शारीरिक होऊ शकतो, आर्थिक होऊ शकतो, त्याची जाहिरात नोकरी वगैरे असं होऊ शकतं किंवा अशा पद्धतीनं जे काही होऊ शकतं हे कोण केलं याबद्दल अजून कल्पना नाही, माहिती नाही. पण एक नक्की आहे की ज्यावेळी सायबर सेल यामध्ये उतरला त्यावेळेला बऱ्याच वेळेला गायब झालेलं नाव आता जिओ मराठी परत आलेलं आहे. हा एका पत्रकाराच्या बाबतीतली घटना नाही, हे सगळ्या खानापूर तालुक्याच्या पत्रकारांना चॅलेंज आहे, सांगली जिल्ह्यातल्या पत्रकारांना चॅलेंज आहे, महाराष्ट्रातल्या पत्रकारांना चॅलेंज आहे, त्याच्यापेक्षा वेबसाईट असणाऱ्या प्रत्येक दैनिकाला चॅलेंज आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या सायबर सेलला याचं चॅलेंज आहे की तुम्हाला चॅलेंज देऊन एखादी वेबसाईट अशा पद्धतीने हॅक होऊ शकते, त्याची गंभीर दखल गुन्हा पोलीस घेतील, त्या संदर्भानं ती कारवाई करतील आणि गुन्हा योग्य व्यक्तींवर दाखल करतील अशी मला अपेक्षा आहे. कार्यक्रम सत्कारात आहे पण मला बोलायला वेगळं लागलेलं आहे, माफ करा त्याबद्दल. धोमांच्या भूमीतून आले दिलीप मोहिते याबद्दल पंतांनी सांगितलं. धोमांना एक मस्टर क्लार्क होते साधे आणि मस्टर क्लार्कनं रोजगार हमीची कामं करता करता या रोजगार हमीतनं जंगल उभा करता येतं आणि पहिलं मानवनिर्मित जगातलं पहिलं अभयारण्य उभा करता येतं हे दाखवून दिलं. त्याच मोहिते वडगावमध्ये बाळकांना मोहितेंच्यासारखा एक माणूस होऊन गेलाय ज्यानं शिक्षणामध्ये आपली एक भूमिका मानून एखाद्या गावातलं मोठं कसं होता येईल ते दाखवलं. दिलीप मोहितेंनी सुद्धा आपल्या गाव सोडल्यानंतर केलेली प्रगती ही त्याहून अधिक आहे. सगळी ही या ठिकाणी आलेले सगळे पत्रकार हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. कुणी आलेला काही मोठ्या बापाच्या पोटी जन्माला आलेलं नाही, त्यामुळं गमावण्यासारखं कुणाकडंच काही नाही आहे. माझी सर्वांना विनंती आहे की पत्रकारांची एकजूट कायम राहू द्या. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाला आदर्श पत्रकार संघ राज्यातला पुरस्कार परवा दिवशी जाहीर झाला आहे. त्या जाहीर झाल्यामध्ये एक मुद्दा सांगली जिल्हा पत्रकार संघातल्या खानापूरचा सुद्धा आहे. आज मला आवर्जून आठवण काढत पाहिजे बाळासाहेब शिंदेंची. 4 डिसेंबरला जेव्हा आम्ही मागच्या वर्षी आलो होतो त्यावेळेला सगळ्यांना आस्थेवाईकपणे ते भेटले होते, उत्साह सांगत होते मी ह्या गावात जाणार आहे त्या गावात जाणार आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की त्यावेळी यांना काही त्रास होईल आणि 4-8 दिवसातच त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून त्यांच्यासाठी 7,000 रुपये जमा करून त्यांच्या कुटुंबियांना सोपवले, त्यातनं तुमची सामाजिक बांधिलकी लक्षात आली. 7,000 रुपये विटा शहरासाठी फार मोठी रक्कम नसेल, पण ती तुम्ही उभा केलेली रक्कम होती, तुमच्या स्वतःच्या कष्टाने पैसे उभा करून ती जमवून तुम्ही ती दिलीत ही सुद्धा जाणत असावी लागते पत्रकाराची, ती तुम्ही दाखवून दिली. संवेदनशीलतेचा हा फार महत्वाचा मुद्दा आमच्या पत्रकार संघाच्या पुरस्कारामध्ये
गणला गेलेला आहे. जसा आटपाडीचा मुद्दा घेतला त्या पत्रकारांनी पाणी साठवल्याची मोहीम काढली, शिराळ्याच्या पत्रकारांनी दारूच्या आड्डा बनलेल्या सगळ्या मार्कांना डेव्हलप केला आणि तिथं अंगणवाड्या सुरू केल्या. या एक एक मुद्द्यातून सांगून दिला पत्रकार संघाला पुरस्कार मिळालेला आहे. मला नक्की सांगायला आवडेल की ह्या पत्रकार ह्या पुरस्काराचे खरे श्रेय हे खानापूर तालुक्याला आहे. कारण ज्या आरोग्य सेवेची सुरुवात झाली, आरोग्य तपासणीची सुरुवात झाली गेल्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा जवळपास 400-500 पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोग्य तपासणी केली, ती बाळासाहेब शिंदेच्या एका घटनेमुळे सुरू झाली होती. आणि आता राज्यातल्या 7 जिल्ह्यांनी त्याच पद्धतीनं आरोग्याची तपासणी सुरू केली आहे. हळूहळू करत ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही तपासणी मोहीम सुरू होईल. त्याची सुरुवात आपल्या इथल्या दुर्दैवी घटनेत झाली होती. पण मला असं वाटतंय की पत्रकारांसाठी उभा राहतोय हे या तालुक्यानं दाखवून दिलं होतं. आता अजून पुढे नेण्याचं आहे. पंतांनी जो मुद्दा मांडला तो सत्य आहे. कुणीही या पत्रकार संघातून बाजूला राहू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. कुणालाही बाजूला ठेवू नका, कधीही बाजूला ठेवू नका. काहीही असू दे, एका दुसऱ्या माणसाच्या बाबतीत होत असेल तर तांदळातला एखादा खडा बाजूला करा नक्कीच. पण बाकीचे तांदूळ सगळे तांदूळ एका ठिकाणी ठेवा, ती एकजूट असली पाहिजे. पत्रकारांची हाऊसिंग सोसायटी व्हावी, ह्या तालुक्यामध्ये 30-35-40 वर पत्रकार असणार नाही, त्यांची हाऊसिंग सोसायटी व्हावी, त्या शहरामध्ये एक चांगलं पत्रकार भवन उभारावं आणि त्या पत्रकार भवनामध्ये समाजातल्या इतर व्यक्तींना सुद्धा आपले कार्यक्रम करता यावेत, इतकं चांगलं काम आपल्याकडून व्हावं अशा मी सदिच्छा देतो. पुढच्या वर्षीपर्यंत हा पत्रकार संघ राज्यातला आदर्श पत्रकार संघ घडावा. वास्तविक हा सत्कार हा माझा आयुष्यातील गेल्या 24 वर्षाच्या पत्रकारितेतील हा सर्वात मोठा सन्मान मी समजेन. या ठिकाणी मगाशी बोलण्याच्या ओघात एक नाव राहून गेलं, ते माझे सहकारी आणि अगदी जवळचे मित्र आहेत, ते डायमंड कल्चरल ग्रुपचे शंकर नाना, यांचं नाव मगाशी राहून गेलं या ठिकाणी. त्यांचं मी या ठिकाणी हे करतो, हा जे कार्यक्रम घडवून आणला त्यांनी आणि सर्व पत्रकारांनी, त्यामुळं हा असा मोठा सत्कार सोहळा संपन्न होतोय. पत्रकारांच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं की आतापर्यंत बरेच नेते येऊन गेले, शुभेच्छा देऊन गेले, सगळं जिथल्या तिथं औपचारिकता त्यांनी पूर्ण केली. दत्ता भाऊंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे पत्रकारांची खंत आहेच. ज्यावेळी राजकीय लोकांचा कार्यक्रम असतोय त्यावेळी पत्रकार त्यांच्या कार्यक्रमाला अगोदर अर्धा तास जाऊन थांबतात, परंतु आताचे राजकीय जे नेते मंडळी आहेत कार्यक्रम संपत आल्यानंतर आले आणि संपण्यापूर्वी गेले. तरी आम्ही त्या राजकीय नेत्यांची आमची बांधिलकी नाही, आमची बांधिलकी समाजाशी आहे. ज्या समाजाशी आम्ही एकरूप राहतोय, समाजाचे प्रश्न मांडतोय आणि समाजांच्या जे गोरगरीब आहेत त्यांचे न्याय हक्क याच्यासाठी काल झगडत होतो, आज झगडतोय आणि या पुढेही आम्ही झगडत राहू. या ठिकाणी हे मी तुम्हाला वाई देतो, समाजाला वाई देतो. परंतु पत्रकार हा रात्रंदिवस समाजासाठी काम करत असताना समाज पत्रकारासाठी काय करतो? समाज पत्रकारच्या पाठीमागे किती उभा राहतो अडचणीच्या वेळेला, हा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा समजायला पाहिजे या ठिकाणी. परंतु पत्रकार हा समाजासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तो त्याचं काम करत राहील. या ठिकाणी आजचा हा माझा सत्कार झाला. त्याचा सत्काराचा आज ज्या दिवशी सत्कार होता त्या दिवशी आमच्या एका सहकार्याच्या यूट्यूब चॅनेल जे न्यूज चॅनेल आहे ते हॅक झालं पाटे. परंतु हे हॅक झालं न्यूज चॅनेल, हे न्यूज चॅनेल हॅक झालं नसून ते पत्रकारावर हल्ला झाल्यातला हा प्रकार आहे. परंतु कुणी त्यात कुणी काळजी करण्याचं काम नाही. या ठिकाणी विटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रवींद्र शेळके साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतो. हा
युट्यूब चॅनलला आपल्या न्यूज चॅनलवरला हल्ला नसून पत्रकारावरला जरी हल्ला असला तरी सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटना या हल्ल्याचा तीव्र निषेध करेल, निषेध करीत आहे आणि पूर्ण ताकदीनं सर्व पत्रकारांच्या पाठीशी संघटना आपली उभा राहील. आज बराच वेळ झाला आहे, हा माझा आजचा सत्कार सोहळा हा माझा पत्रकारितेच्या 24 वर्षातला तसा हा माझा रौप्य महोत्सव समजावा लागेल. 24 वर्ष काम करतो मी या क्षेत्रात, 24 वर्षातला हा माझा रौप्य महोत्सव आहे असं मी समजतो आणि आजचा हा झालेला माझ्या घरातला सत्कार आहे. या सत्काराला माझे सर्व सहकारी आणि आपण सर्वांनी एवढा वेळ होऊनसुद्धा आपण थांबलेलो आहात त्याबद्दल मी सर्वांचं एकदा आभार मानतो. माझ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.